नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. प्राचार्यांविरुद्ध माहितीचा अधिकार टाकला, या कारणासाठी विद्यार्थ्याचा पेपर हिसकावून घेतला. दिगंबर बिंदू महाविद्यालय भोकर येथील माधव मेटकरी हा प्राचार्य व तेथील शिक्षकांविरुद्ध माहितीच्या अधिकाराद्वारे कॉलेजला आलेला UGC फंड किती आला आणि तो कुठे खर्च केला, या प्राचार्याचा कारभार किती व तासिका किती घेतल्या याचे पुरावे मागितल्यामुळे त्याचाच बदला म्हणून दिनांक 29 रोजी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन परीक्षेचा पेपर हिसकावून घेऊन परीक्षेपासून वंचित ठेवले. विद्यार्थी माधव मेटकरवार हे परीक्षा देण्यास गेले असता तिथले प्राचार्य आणि काही शिक्षकांनी तू माहितीचा अधिकार का टाकलास म्हणून त्यांच्यावर शिवीगाळ केली आणि त्यांचा पेपर हिसकावून घेतला. बीकॉम फर्स्ट इयरचा विद्यार्थी आहे. मला जे काही घडलं त्या घडण्यामध्ये प्राचार्यांनी मी 2 महिन्यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये जो माहिती अधिकार मागला होता त्या माहिती अधिकाराच्या अनुषंगानं प्राचार्यांनी मी शिवीगाळ केली. तर शिवीगाळाचे प्रश्न असे होते की अरे तू आमच्या कॉलेजच्या माहिती अधिकार मागतोस का, तू एवढा मोठा झालास का, तुझ्या ज्या भविष्यातली जी गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये तुला वर्तन चांगली आहे का वाईट आम्ही लिहून देऊ शकतो. त्याच्यानंतर जर तू असं काही केलास तर यापुढं तुला आम्ही पेपरसुद्धा देऊ देणार नाही कॉलेज महाविद्यालयातून, असं त्यांचं एक बोलणं होतं, म्हणणं होतं. त्या म्हणण्यानुसार प्राचार्यांनी माझ्यासोबत धमकी दिली, वर्गामध्ये दामून 1 ते 1.5 तास ठेवलं. त्याबद्दल मला न्याय पाहिजे, त्या न्यायासाठी मी आज इथं बसलो. तू पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भात अर्ज केला काय? पोलीस स्टेशनमध्ये मी अर्ज करून 29 तारखेलाच मी अर्ज केला आहे. त्याच्याबद्दल नंतर पुन्हा एक हे नंतर सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा मी निवेदन आणि याच्यातून काही एक चौकशी झाली नाही आणि त्यांनी चिरमिरीच्या व्यवहारातून त्यांनी हा हे प्रकरण त्यांनी दाबल्या गेलं असं मला वाटते. मला न्याय देण्यासाठी मी आज इथे उपोषणामध्ये बसलेलो. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष नुकसान केले आहे. या पोलीस निरीक्षक व शिक्षण विभागाकडून कुठलीच कारवाई झाली नाही, यामुळे हा विद्यार्थी आमरण उपोषणासाठी बसला आहे. भोकरहून अहमदभाई करकेलीकरसह ब्युरो रिपोर्ट. नमस्कार महाराष्ट्र.